या निवडणुकीवरती अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि दुर्दैवाने ही निवडणूक आम्हाला लढावी लागते, कारण आमचा एक अतिशय चांगला कार्यकर्ता या निवडणुकीत गेल्यामुळे ही निवडणूक लागलेली आहे आणि पहिल्यांदा महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकीला मुंबईत सामोरा जातोय, त्यामुळे ह्या लढतीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि म्हणून आम्ही इतके वर्ष एकमेकाच्या समोर उभे राहिलो होतो, आता एकमेकाच्या बरोबरीने उभे राहिलो तर काय करू शकतो हे दाखवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापलं काम जे दिलेलं आहे ते जर व्यवस्थित केलं तर प्रचंड मताधिक्याने आपण विजय होऊ शकतो हा आमचा विश्वास आहे आणि हेच कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी खरं म्हणजे आज आम्ही एकत्र जमलो होतो। तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले होते, मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्यामुळे ह्या निवडणुकीची पुढची जी काही जबाबदारी आहे किंवा जे काही काम आहे ते आम्ही कार्यकर्त्यांना आज सांगितलं। सगळ्या गोष्टी होणारच आहेत, मेळावे होतील, जाहीर सभा होतील, भाषणं होतील, लोकांपर्यंत जाणं होईल, पदयात्रा होतील, त्यामुळे निवडणुकीत ज्या ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या सगळ्या होतील।